कॅशियर महावीर मगदूम अद्याप फरारच. 4.5 कोटींचा अपहार झालेल्या राजीव पतसंस्थेचे ठेवीदार वाऱ्यावर. औरवाड तालुका शिरोळीतील राजीव नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक व कर्मचाऱ्यांची मिळून 4.5 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. संस्थेचे सर्व संचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर संस्थेचे कॅशियर महावीर मगदूम अद्याप फरार असून कुरुंदवाड पोलिसांनी महावीर मगदूम फरार म्हणून घोषित व्हावा यासाठी कुरुंदवाड न्यायालयामध्ये प्रस्ताव दाखल केलाय. औरवाड येथील नामांकित पतसंस्था असलेली राजीव नागरी सहकारी पतसंस्था शिरोळसह सीमा भागामध्ये यशोर शिखरावर असताना संचालक व काही कर्मचारी मिळून 4.5 कोटी रुपयांचा अपहार केला. यामुळे नामांकित असलेली ही संस्था डबकाईला आली. यामुळे ठेवीदार संस्थेकडे ठेवी काढण्यासाठी जाऊ लागले. मात्र ठेवी मिळत नसल्याने शिरोळ येथील आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न ठेवीदारांकडून झाला. यावेळी कुरुंदवाड पोलिसांनी पतसंस्थेचे सर्व संचालकांना अटक करून ही बाब न्याय प्रविष्ट करण्यात आली. मात्र या अपहारातील पतसंस्थेचे कॅशियर महावीर मगदूम अद्याप फरार आहेत. दरम्यान कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितलं की पोलिसांच्या माध्यमातून राजू पतसंस्थेचे कॅशियर महावीर मगदूम यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तो फरार असल्याने याबाबत कुरुंदवाड न्यायालयामध्ये फरार घोषित व्हावा यासाठी न्यायालयाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. काही दिवसात फरार घोषित झाल्यानंतर महावीर मगदूम यांची मालमत्ता जप्त होण्यास व कायदेशीर कारवाई होण्यास मदत होईल. महानकरे नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.